आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चंदूर तलाट्याच्या पापाचा घडा अखेर भरला, समर्थक SCBच्या रडारवर महानकारीचा स्पेशल रिपोर्ट. हातकलंगले तालुक्यातील चंदूर येथील वादग्रस्त लाचखोर तलाटी निलेश चौगुले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्यानंतर चंदूर तलाटी कार्यालयातील लाचखोरीवर शिक्का मोर्तब झाला. पाहूया महानकारी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट. तलाटी निलेश चौगुले यांच्या लाचखोरीबाबत तक्रारी आल्याने त्यांच्यावर कारवाई करून बदली करण्याची मागणी तालुका पंचायत सदस्य महेश पाटील तसेच नागरिकांनी केली होती. मात्र यावेळी काही पण करा, मी 2 वर्ष जात नाही असा दम तलाट्याने भरला होता, त्यामुळे नागरिक हैराण झाले होते. वरिष्ठ अधिकारी त्याला पाठीशी घालत असल्याने तलाट्याची लाचखोरी वाढतच गेली. मागील महिन्यात तलाट्याच्या हस्तकला SCBने लाच घेताना पकडले, मात्र त्यावेळी तलाटी सही सलामत बाहेर पडला आणि त्याने आपले कारनामे सुरूच ठेवले. 20 ऑक्टोबर रोजी पिंटू कांबळे नामक पंटरला अटक झाली. यावेळी तलाट्याचं नाव पुढे आलं. अखेर तलाट्याच्या पापाचा घडा भरल्याने तो जेरबंद झाला. मात्र एवढ्यावरच थांबेल तो चंदूरचा तलाटी कसला? जेरबंद झाल्यानंतरही त्याच्या आदेशावरून त्याच्या हस्तकांनी चावडी उघडून दप्तर चोरण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांनी तो हाणून पाडून हस्तकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र पोलीस या तलाट्याला पाठीशी घालत असून त्यांनी अद्याप गुन्हाच दाखल केला नाही. तलाट्याचा एका पक्षाच्या दिल्लीतील नेत्याशी थेट संपर्क असल्याने अधिकारीही कारवाई करताना घाबरत असल्याने या चोरी प्रकरणाची शहानिशा करतील असे नागरिकांना वाटत नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत कारवाई न केल्यास शासकीय यंत्रणेवरचा विश्वास उडेल असं जाणकारातून बोलले जात आहे. मात्र SCBने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून लाचखोर तलाट्याचे समर्थन करणाऱ्या समर्थकांची कुंडली काढण्याचं काम सुरू असून तलाटी समर्थक SCB यांच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रानुसार समजते. सध्या सोशल मीडियावर अखेर महेश पाटलांनी हिसका दाखवायचाच अशी चर्चा सुरू आहे. अखेर तलाट्याच्या लाचखोरीला लगाम बसल्याने नागरिक मात्र समाधान व्यक्त करत आहेत. महानकारी न्यूजसाठी चंदूरहून कॅमेरामॅन टिपू संदीसह अजित लटके. गेल्या 2-4 वर्षामध्ये तलाटी हा बऱ्याच कामामध्ये लोकांना अडवणूक करून पैशाची मागणी करत असा बऱ्याच तक्रारी ह्या सगळ्या माझ्याकडे आल्या होत्या. बऱ्याच नागरिकांना सांगितलं, त्यांना बऱ्याच वेळा तलाट्याला बोलून समजावण्याचा प्रयत्न केला की तू गरीब अडवणूक करू नको, शाळेचं उत्पन्न दाखल शाळेसाठी दाखले असू दे, किंवा बऱ्याच गोष्टीसाठी तलाट्याची मजूरकरी वाढत चालली होती. पण बऱ्याच त्याच्या वरिष्ठांच्याकडे तलाट्या ऐकण्याचा तक्रारी केल्या, तहसीलदार साहेबांच्याकडे प्रांत साहेबांनी बऱ्याच तक्रारी केल्या, लेखी मागणीही केली की त्या तलाट्यावर कारवाई करा म्हणून. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठलाही त्याबद्दल गंभीरता न घेता त्याची एवढी मजुरी वाढली की त्यांनी मतदारादी बदलला सोडा मागंपुढे बघितलं नाही. पोटनिवडणुकीमध्ये बऱ्याच गोष्टी अशा घडल्या की तहसीलदारने शेवटी आदेश काढला, त्या आदेश डावलून सुद्धा त्यांनी प्रॉपर मतदारादी तयार केलेली नव्हती, तरीसुद्धा तलाट्यावर कारवाई करा परत मागणी केली. पण त्याच्या बऱ्याच वरचा हात आहे हे आहे सांगून त्यो अधिकाऱ्यांना दमवण्याचा प्रयत्न गावकऱ्यांना दमवण्याचा प्रयत्न त्या बऱ्याच गोष्टी केलेले आहेत. पण या गेल्या 2-3 महिन्यामध्ये त्यांना एकदा 1.5 महिन्यापूर्वी SCBला त्याच्या खात्याकरता पंटर सापडला, पण तरीसुद्धा त्याच्या मजुरीकडून थांबली नाही आणि परत एकदा त्याने लाच मागण्याचा प्रयत्न केला. त्या लाचीमध्ये जो सिद्ध झालं की ही तलाठी खरोखर लाचखोरी आहे आणि त्या ह्या तलाठीच्या प्रकरणांमध्ये जे त्याचा आयुर्वा होता की मी चांगलं काम करतो अशा पंटर लोकांनी निवेदन दिलं होतं, हे सगळं चुकी ठरलेलं आहे आणि लाचखोरी ही उघडकीला आलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रांत साहेबांना परवाच्या जो घडलेला प्रकार होता की ज्यावेळी तलाटी
एसीबीच्या जाळ्यामध्ये सापडला. त्याच्या हाताकडच्या 15 लोकांनी परस्पर जाऊन चावडीची चाव्या उघडून त्यांनी कागदपत्र चोरून नेण्याचा प्रयत्न केला. पण मी स्वतः व गावकऱ्यांनी मिळून त्याला थांबून त्या 15 लोकांना थांबून त्या पोलिसांच्या ताब्यामध्ये दिले. पण शिवानगर पोलीस स्टेशनला गेला असता तिथं आम्हाला असं सांगण्यात आलं की सरकारी कार्यालय आहे आणि सरकारी कार्यालयाच्या माणसाला दुसऱ्या कार्यालयाच्या माणसा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रार द्यायला पाहिजे असं म्हणत असताना गावकऱ्यांनी विरोध केला असता त्यांच्या मंडल अधिकाऱ्यांना त्यांना बोलून घेण्यात आलं आणि तिथं पंचनामा करण्यात आला. जवळपास 550 लोकांच्या वर्दी अर्ज डायरी उतारे 7-12 बुकं ही सगळी रेड हँड सापडली असता त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. त्यांनी सांगण्यात आलं की प्रांत अधिकारी साहेब जे सांगतील सांगितलं तर गुन्हा दाखल करतो. पण येणाऱ्या का असं आम्हाला एक सांगायचं आहे की रेड हँड जर चोर सापडला असता सरकारी कार्यालय उघडलेलं असता तुम्ही कारवाई का करत नाही. हे जर कारवाई जर नाही झाली तर आम्ही आंदोलन करण्याचा पर्याय राहणार नाही आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे अशी माझी भावना आहे.